भारताचे 75 स्वतंत्रता दिवसाचे निमित्ताने आपण आज एक संकल्प घ्या की नाशिक शहराला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे आणि देशाला त्यांना दाखवायचे आहे की नाशिक काय करतो। पूर्वी सुद्धा हा ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे, पूर्वी त्यांनी भरपूर काम देशाला करून दाखवलेलं आहे। नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना जे देशामध्ये आजपर्यंत घडलेली नाही आहे ते घडून देण्याची संधी आपल्याला आज नाशिककर तुम्हाला भेटत आहे। मला पूर्ण खात्री आहे प्रत्येक नाशिककर मनाने तयार झालेला आहे। तसा आम्ही मास्क अंगीकारला तसा आपण हेल्मेट अंगीकारूया एवढंच मी नाशिककरांना आवाहन करते। तो कसा होत असेल तर आपण कितीही पुढे चालू शकतो। याचं महत्व म्हणजे हेल्मेट आहे। एका बहिणीची कळकळीची विनंती आहे, वाहन चालवताना बाहेर निघत असाल तर हेल्मेट सक्तीने तुम्ही घातलं पाहिजे। हा विचार करून की आपली वाट पाहते आपली बहीण, आपली आई, आपल्याला घरी परत यायचंय। जसं आपण घरातून निघतोय तसं सुखरूप मला माझ्या आईला बघायचंय, मला माझ्या बहिणीला बघायचंय, ही एवढीच विनंती करते। काही रत्नगर राहून आमच्या घरी चाललो होतो, पाठीमागून एका ट्रक आला, त्या ट्रकने आम्हाला दोघांनाही उडवलं। मी हेल्मेट घातलं होतं, माझ्या मिसेसने हेल्मेट घातलेलं नव्हतं। ज्याने ज्या ट्रकने आम्हाला धक्का दिला त्या ट्रक घरी सापडून माझी मिसेस एक सेकंद माझी गेली। जर तिने हेल्मेट घातलं असतं किंवा हा कार्यक्रम जर अगोदर एक वर्ष राबवला गेला असता कदाचित माझी पत्नी आज जिवंत असती। सगळ्यांनी जो गाडी चालवतो त्यांनी पण त्याच्या मागे जो बसतो त्यांनी सुद्धा हेल्मेट हे वापरलंच पाहिजे। ते टू व्हीलर घेण्यासाठी पैसे असतात पण हेल्मेटसाठी पैसे नसतात। पेट्रोल घेण्यासाठी पैसे आहेत, ते कितीही महाग झालं तरी आपण ते घेतोच आहे, ते आपण जाळतोच आहे। हेल्मेट घ्यायला पैसे नाही, त्यांच्या डोक्यात टोपी नाही। हेल्मेट घालायचं काम जे आहे हे आपण निश्चितपणे करा। सगळ्यांना जे आहे माझी विनंती आहे की पेट्रोल पंपवाल्याशी झगडा करण्यापेक्षा हेल्मेट घ्या। या कामामध्ये तुम्हाला सगळ्यांना यश मिळो अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो।